Hi friends, good afternoon and welcome to Anju's Awesome Kitchen. आज मी तुम्हाला एक छान ओटची रेसिपी दाखवती आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे ओटचे कटलेट. तर याकरता लागणारं साहित्य आहे हे बघा, गाजर. हे सगळं मी बॉईल करून घेतलेलं आहे. गाजर, घेवडा आणि म्हणजे बीन्स आणि पोटॅटो. ऑफकोर्स ओटचं कटलेट म्हटल्यावर हे ओट आहेत. त्यानंतर हे तयार झालेलं बॅटर आहे. हा शेप आहे, याच्यापासून मी हे असा आकार दिलेला आहे कटलेट्सना. आणि हे फ्रेश कैरीचं लोणचं आहे, टोमॅटोचं पंचामृत आहे आणि सॉस आहे. तर आता मी हे कसे केले तुम्हाला सांगते. पहिल्यांदा कुकरमध्ये गाजराचा किस करून घेतला, बीन्सचे असे तुकडे केले आणि बटाटा. हे सगळं मी उकडवून घेऊन मिक्सरला लावलं. नंतर त्याच्यामध्ये हे बघा, हे असं बॅटर तयार झालं. या बॅटरमध्ये मी थोडासा गरम मसाला, धनेजिरे पावडर, कोथिंबीर आणि ओट, हे असं सगळं मिसळून असा डो तयार केलेला आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला पाहिजे असेल तर पुदिना वगैरे पण ॲड करू शकता, पण मी पुदिना वापरला नाही आहे. आणि नंतर मग ह्या आकाराचे हे बघा, हे माझ्याकडे असा बदामाच्या आकाराचा शेप आहे, त्याप्रमाणे त्यामध्ये हे बॅटर घालून असे मी हे कटलेटचा आकार असतो तसे करून तव्यावर तेल घेतलं आणि उलथपालथ करून हे असे छान, हे बघा, असे ओटचे कटलेट तयार होतात. थोडेसे असे ब्राउनिश हे व्हायलाच पाहिजेत, म्हणजे छान खमंग कुरकुरीत लागतात. आणि हे सोया स्टिक्स आहेत, तुम्ही दुसरंही काही पाय म्हणून वापरू शकता, पण मी सोया स्टिक्सचा पण वापर केलेला आहे ओटबरोबर खाण्या कटलेटबरोबर खाण्याकरता. आणि शिवाय तुम्ही आत्ता माझ्याकडे असं छान फ्रेश कैऱ्यांचं पिकेल आहे, त्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर हे टोमॅटोचं सॉस आहे, त्याबरोबरही खाऊ. ते तर आपण नेहमीच वापरतो, टोमॅटो सॉस काय ऑल टाईम फेवरेट सगळ्यांच्या घरी असतंच. पण कैरीचं ताजं लोणचं आणि हे ओट्सचे कटलेट्स हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे त्याच्याबरोबर. किंवा मग मी परवा तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे, टोमॅटोचं पंचामृत किंवा टोमॅटोची चटणी, ह्याच्याबरोबर तर ते खूपच छान लागतात. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि आजचा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन खूप आनंदात साजरा करा. ओके, चलो मग, बाय.